हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की घोडाआखर गावाच्या लगत असलेल्या नाल्याच्या काठावरील वताच्या झाडाच्या खाली नंदलाल नारायण भिलावेकर हा इसम गावठी दारू गाळतो व अवैधरित्या दारूची विक्री करतो। सध्या तो तेथेच गावठी दारूची भट्टी लावून दारू गाळत आहे अशी विश्वसनीय खात्रीलायक बातमी मिळाली। सदर बातमी माननीय ठाणेदार यांना मिळताच ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून मुद्देमालासह ताब्यात घेतले, परंतु यामध्ये आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेणे सुरू आहे। यामध्ये दोन पियातील एकूण 12 लिटर सडवा मोहाची किंमत अंदाजे 1250 समक्ष घटनास्थळी नाश करण्यात आला व 15 पत्राचे पिपे, एक प्लास्टिक बॅरल, दोन जर्मन डब्बे, एक स्टील कोठी इत्यादी मध्ये अंदाजे 150 लिटर सडवा मोहाचा व 2-5 लिटर क्षमतेचा प्लास्टिक कॅन, ज्यामध्ये गाळलेली 10 लिटर गावठी दारू असा एकूण 22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आला। जप्त सडवा मोहामधून एक 180 मिलीलिटर काचेच्या शिशीत सडवा, तसेच 180 मिलीलिटर काचेच्या शिशीत गाळलेली गावठी दारू सीए परीक्षणाकरिता काढून पंचांच्या सहीचे लेबल लावून सील करून जप्त अन्य मुद्देमाल घटनास्थळी पंचासमक्ष नाश करण्यात आला आहे। फरार आरोपी नामे नंदलाल नारायण भिलावेकर वय 23 वर्षे राहणार गोंडाखर तेल्हारा जिल्हा अकोला यांचे विरुद्ध कलम 65 क ड फ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। एमसी न्यूज करिता दीपक रेडे, अडगाव।